आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातला या मोदी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 8 वर्षापासून ज्या पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबायचा प्रयत्न होतोय, विरोधकांना नामशेष करायचा प्रयत्न होतोय, खरं म्हणजे या लोकशाहीमध्ये विरोधक हे लोकशाहीचं आभूषण आहे, पण हे विरोधकांनाच संपवायचं काम मोदी सरकार गेल्या 8 वर्षापासून करत आहे। आणि ह्याच्यामध्ये आज त्यांनी कळस गाठला आहे, तो म्हणजे एखाद्या खोट्या केसमध्ये, ईडीच्या केसमध्ये, ईडी अनेक लोकांवर लावले त्यांनी, परंतु खोट्या केसेस ज्या केल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं रस्त्यावर आहोत। आपल्याला माहिती आहे की ईडीने ह्याची चौकशी जी आहे नॅशनल हेराल्डची, ही 2015 साली खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या केवळ एका पत्रावर केली होती आणि त्यावेळेला त्यांना काहीच आढळून आलं नाही म्हणून ती फाईल बंद झाली होती। परंतु 2018 साली जेव्हा 3 राज्यामध्ये काँग्रेस राज्य आलं, त्यावेळेला परत एकदा ह्या लोकांना कळलं की बाबा हे काँग्रेस परत डोकं वर काढतंय, परत पॉवरमध्ये येण्याची शक्यता आहे। त्यावेळेला काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी परत ईडीचं अस्त्र उगारलं आहे आणि गेल्या 8 दिवसांमध्ये आमचे नेते खासदार राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी आमच्या नेत्या, वयोवृद्ध नेत्या, वय वर्ष 75 आहे, त्यांना तासनतास ईडी ऑफिसला बोलवून ज्या पद्धतीने त्यांची हॅरॅसमेंट चालली आहे, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारची हॅरॅसमेंट या पद्धतीने चालू आहे। परंतु जे काँग्रेस आम्ही इंग्रजांच्या विरोधात लढलो ते ह्या मोदी सरकारच्या विरोधात लढायला आम्हाला काही अडचण येणार नाही आणि आम्ही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशातील ह्याच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर आहोत आणि पुढे कायम जोपर्यंत मोदींना घरी पाठवत नाही तोपर्यंत आम्ही कायम रस्त्यावर राहू आणि ह्याचा निषेध करू। ज्या पद्धतीने इंग्रजांशी लढा केला होता शांततापूर्ण अहिंसेने, आणि म्हणून आज महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी आम्ही आहोत, अहिंसेने या जसा इंग्रजांचा आम्ही सामना केला तसाच सामना मोदी सरकारचा आम्ही अहिंसेने आणि शांततापूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत जाणार आहोत आणि त्यातूनच आजचे हे सत्याग्रह आम्ही करतो आहोत।